आता आपण आज ब्रिज कोर्सचा भाग नंबर 21 आणि 22 या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. आता यामध्ये बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख या संदर्भातली माहिती आहे या ठिकाणी. आता बार ग्राफ स्तंभालेख या संदर्भातली माहिती घेत असताना तुम्ही आता 6वी मध्ये हे स्तंभालेखा संदर्भातलं आपण माहिती घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला स्तंभालेखाचं रीडिंग कसं करायचं, वाचन कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं. आता ह्या मी बोर्डवर एक मी स्तंभालेख काढलेला आहे. आता ह्याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथं एक आडवी रेषा आहे. ह्या आडव्या रेषेला एक्स अक्ष किंवा इंग्रजीमध्ये एक्स ऍक्सिस असं म्हटलं जात आणि इथं एक त्यालाच काटकोणात छेदणारी उभी रेषा आहे त्याला वाय अक्ष वाय ऍक्सिस असं म्हटलं जात. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आहे. आता नेहमी ह्या आडव्या रेषेवर आपल्याला विविध प्रकारच्या बाबी किंवा आयटम्स दिलेले असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट मॅचचे नंबर दिलेले आहेत, तापमानाचे असतील, गावांची नावं असतील, खेळाचे प्रकार असतील किंवा फळांचे प्रकार असतील, असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आडव्या रेषेवर माहिती दिलेली असते. आणि ही जी उभी रेषा आहे वाय अक्ष वाय ऍक्सिस ह्याच्यावर काय केलं असतं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची संख्यात्मक माहिती आकडेवारी दिलेली असते. आता हा बार ग्राफ ऑब्झर्व करत असताना यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या आडव्या रेषेवर मॅचेस म्हणजे सामना संदर्भातली माहिती आहे. क्रिकेटचे जे सामने आहेत तुम्ही आयपीएल पाहता, त्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने 5 मॅच 6 मॅच मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये किती किती रन्स म्हणजे धावा केलेल्या आहेत त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आडव्या रेषेवर काय मॅचेस आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स मॅचेस आहेत आणि उभ्या रेषेवर रन्स आहेत. रन्सची सुरुवात 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या पद्धतीने दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मॅचेस आणि या ठिकाणी रन्स दिलेले आहेत या पद्धतीनं. म्हणजे यावरून आपल्याला हा ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला ह्यामध्ये क्रिकेट संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ती माहितीच्या आधारे आपल्याला इथं ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता हे निरीक्षणावरूनच आपल्याला काय करायचे उत्तरं लिहायची. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिला प्रश्न असा दिलेला आहे, व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन ऑन व्हर्टिकल लाईन, म्हणजे उभ्या रेषेवर कोणती माहिती दिलेली आहे. उभी रेषा म्हणजेच वाय अक्ष, त्याला वाय ऍक्सिस म्हणतात. मग इथे काय लिहिलं, देअर इज ए नंबर ऑफ रन्स इन द मॅचेस आर गिव्हन ऑन व्हर्टिकल लाईन, म्हणजे किती धावा काढलेल्या आहेत ह्याची माहिती या व्हर्टिकल लाईन म्हणजे उभ्या रेषेवर दिलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन ऑन हॉरिझॉन्टल लाईन, आडव्या रेषेवर म्हणजे वाय एक्स ऍक्सिसवर कोणत्या प्रकारची माहिती दिलेली आहे असा दुसरा प्रश्न आहे. मग देअर आर नंबर ऑफ मॅचेस आर शोन ऑन हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे सामन्यांची संख्या किंवा मॅच क्रमांक 1 to 6 हे काय केलेले हॉरिझॉन्टल लाईनवर काय केलेले दिलेलं आहे. देअर आर नंबर ऑफ मॅचेस आर शोन ऑन हॉरिझॉन्टल लाईन. तिसरा प्रश्न आहे, इन विच मॅच हॅज स्कोअर्ड द मॅक्झिमम रन्स हाऊ मेनी, ह्याचा अर्थ असा की कोणत्या सामन्यामध्ये सर्वात जास्त धावा केलेल्या आहेत आणि त्या किती आहेत. आता हे जर निरीक्षण तुम्ही केलं आले तर ह्यामध्ये सगळ्यात जास्त धावा तुम्हाला लक्षात येईल की हा जो फिफ्थ मॅच आहे त्याचा हा जो स्तंभ आहे कॉलम आहे तो सगळ्यात जास्त उंच आहे बघा. आणि त्यांनी केलेल्या धावा जर आपण पट्टी लावून पाहिलं तर या ठिकाणी किती येतात, 70 येतात. म्हणून याचं उत्तर काय येणार की मॅक्झिमम स्कोअर्ड इन फिफ्थ मॅच आणि हाऊ मेनी आहे, देअर आर 70 रन्स. अशा पद्धतीची माहिती तिसऱ्या प्रश्नात दिलेली. चौथ्या प्रश्नात, विच मॅच हॅज स्कोअर्ड द मिनिमम रन्स आणि हाऊ मेनी, म्हणजे कोणत्या सामन्यात कमी स्कोअर आहे आणि तो किती आहे. मग ह्याच पुन्हा ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यात लहान जो कॉलम आहे
तो या ठिकाणी गेला थर्ड नंबरचा, आणि त्याचे जे रन्स आले ते किती दाखवले त्या ठिकाणी 30 दाखवलेले. म्हणून द थर्ड मॅच हॅज मिनिमम स्कोअर्ड अँड इट इज 30 रन्स. हे त्याचं काय असणार आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पाचवा प्रश्न आहे की इन विच मॅचेस स्कोअर्ड इक्वल रन्स. आता कोणत्या मॅचेसमध्ये समान धावा काढल्या गेलेल्या आहेत, ऑब्झर्वेशनानंतर आपल्या लक्षात येतं यामध्ये कोणते दोन कॉलम समान दिसतात तुम्हाला उंचीनं. तर साधारण तुमच्या लक्षात येईल की हे दोन जे कॉलम आहेत बघा 40 रनाचे, म्हणजे फर्स्ट आणि हा फोर्थ, म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ मॅचेस हॅव इक्वल स्कोर्ड, म्हणजे पहिल्या आणि चौथ्या सामन्यामध्ये समान धावा झालेल्या आहेत. सहावा प्रश्न आहे इन विच मॅच स्कोअर्ड 60 रन्स, कोणत्या सामन्यामध्ये 60 रन काढलेले आहेत. माहिती या ठिकाणी 60 कुणाची येते बघा बरं पट्टी लावल्यानंतर ना, तर हा जो सिक्स्थ मॅच आहे त्यामध्ये काय झालेलं आहे 60 स्कोअर्ड केलेला आहे, म्हणजे सिक्स्थ मॅच इज अ स्कोअर्ड 60 रन्स. हे झालं सहाव्या प्रश्न. सातव्या प्रश्नामध्ये हाऊ मेनी टोटल रन्स स्कोअर्ड इन ऑल सिक्स मॅचेस, म्हणजे संपूर्ण 6 मॅच मध्ये टोटल रन्स किती झालेले. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलमच्या उंचीची बेरीज करावी, म्हणजे पहिल्याचे 40, दुसऱ्याचे त्या ठिकाणी आले ते 50, पुन्हा हे 30, पुन्हा हे 50, हे पुन्हा 70 आणि हे 60, ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि टोटल जी येईल ती काय असणार आहे, टोटल रन्स आर कवर्ड इन दॅट मॅच, असं पद्धतीनं दिलेलं आहे. यानंतर ना पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये, व्हॉट इज द डिफरन्स डिफरन्स ऑफ रन्स बिटवीन हायएस्ट अँड लोवेस्ट मॅच. ह्याचा अर्थ असा की सर्वात जास्त रन काढलेल्या मॅच आणि सर्वात कमी रन काढलेल्या मॅच यामध्ये कितीचा फरक आहे. ऑब्झर्वेशन निरीक्षणांती असेल सर्वात जास्त रन काढलेली मॅच कुठली आहे, 5वी, तिचा स्कोअर किती आहे 70, म्हणजे 70 आहे. सर्वात कमी रन काढलेली मॅच कुठली आहे, या ठिकाणी हे 3री, त्याचा स्कोअर किती आहे 30 आहे. सर्वात जास्त 70 आणि सर्वात कमी 30, मग यामधला फरक 70 वजा 30 तो किती येणार 40, म्हणजे 40 इज द डिफरन्स बिटवीन हायएस्ट अँड लोएस्ट मॅच स्कोअर्ड, म्हणजे सर्वात जास्त आणि कमी मॅच मधला फरक 40 रनाचा आहे. या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, निरीक्षणावरून ते उत्तर काढली जात असतात. ह्याला म्हणतात रीडिंग ऑफ ग्राफ किंवा स्तंभालेखाचे वाचन अशा पद्धतीनं केलं जात असतं. तुम्हाला परीक्षेला हा क्रिकेट संदर्भातला आहे, तापमाना संदर्भातला आहे, शेती संदर्भातला आहे, लोकसंख्ये संदर्भातले, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आणि त्यांचे प्रश्न यावर विचारले जातील. ते तुम्ही ऑब्झर्वेशन करून त्याचे उत्तरं काय केली पाहिजेत, शोधून काढली पाहिजेत आणि ते लिहिता आले पाहिजे. त्यानंतर ना ह्यातला जो पुढचा भाग आहे तो ग्राफ कसा काढायचा, हाऊ टू ड्रॉ ग्राफ, हे या ठिकाणी दिलेले आहे. स्तंभालेख कसा काढायचा ह्या संदर्भातली माहिती. आता इथे एक मी तुम्हाला सांगणार आहे स्तंभालेख कसा काढायचा. तर इथे एक उदाहरण घेतलेलं मी साठी, द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स व्हेरियस स्पोर्ट्स इन क्लास 6 इज शोन बिलो, ड्रॉ अ बार ग्राफ. म्हणजे ह्या तक्त्यामध्ये काही खेळांचे प्रकार दिलेले सहावीतल्या विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये इयत्ता सहावीतल्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना तो खेळ आवडतो याची माहिती दिली. उदाहरणार्थ क्रिकेट आवडणारी 6 मुलं आहेत, खो खो आवडणारी 5 मुलं आहेत, कबड्डी आवडणारी 3 मुलं आहेत, फुटबॉल आवडणारी 4 मुलं आहेत आणि बास्केटबॉल हा खेळ आवडणारी काय 2 मुलं दिलेली आहेत. यावरून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि त्यात त्यांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि याच्यावरून आपल्याला ड्रॉ अ बार ग्राफ बाय गिवन डाटा, म्हणजे दिलेल्या माहितीवरून आपल्याला स्तंभालेख काढा असं सांगितलं. आता स्तंभालेख काढत असताना ह्याला आलेख कागद म्हणतात. ह्या आलेख कागदावर बघा तुम्ही उभ्या आणि आडव्या रेषा आहेत, यामध्ये काही फिक्कट हिरव्या रेषात काही डार्क हिरव्या रेषात उभ्या आडव्या, त्या उभ्या आणि आडव्या रेषाला सेंटीमीटर आणि मिलीमीटरच्या रेषा असं म्हणलं जातं.
त्या डार्क रेषा त्या सेंटीमीटरच्या आहेत आणि फिकट रेषा त्या मिलीमीटरच्या या पद्धतीने. आणि ह्यावर ग्राफ काढत असताना पहिल्यांदा एक आडवी रेषा काढली जाते. तुम्ही काढून दाखवली बघा, ही आडवी रेषा आहे, त्याला एक्स ऍक्सिस म्हणतात. त्यालाच काटकोणात छेदणारी उभी रेषा काढली जाते, त्याला वाय ऍक्सिस म्हणलं जातं. इथं मी दाखवलेलं आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दाखवलेलं आहे. आणि या पद्धतीनं पहिल्यांदा एक उभी आणि आडवी रेषा म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घ्यायचा या पद्धतीनं. त्यानंतर ह्या दिलेल्या माहितीचा आपण काय करायचं, अभ्यास करायचा. आणि त्यावरून हे जे टाइप्स ऑफ स्पोर्ट आहेत, खेळांचे प्रकार आहेत, ते आपण नेहमी काय करणार आहे, एक्स ऍक्सिस वर घेणार आहोत, ह्या आडव्या रेषेवर घेणार आहोत इथं. आणि ह्या उभ्या रेषेवर आपण काय घेणार आहोत, नंबर ऑफ स्टुडंट्स. ते मी या ठिकाणी काय केलेलं आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं दाखवलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. या पद्धतीनं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता प्रत्यक्ष बार ग्राफ कसा काढायचा याची माहिती आपण घेऊ. आता पहिला प्रकार काय आहे, क्रिकेट. क्रिकेटला किती विद्यार्थी आहेत, सहा. मग आपण काय करायचं, या ठिकाणी हा इथून पहिला भाग सोडून द्यायचा आणि जिथं सहा असेल त्या ठिकाणी काय करायचं, आपण पेन्सिलनं पहिल्यांदा रेग ओढून घ्यायची. इथं सहा आहेत बघा, ती रेग मी ओढून घेतली. आणि आता काय करणार, पट्टीनं रेषा ओढून घेणार. आणि या ठिकाणी मी लगेच नाव लिहिणार क्रिकेट, सी आर आय सी के ए टी क्रिकेट. पहिला 6 इंच घेतला. त्यानंतर पुन्हा मध्ये 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं. दुसरा खेळ प्रकार कुठला आहे, खो खो. खो मध्ये किती आहे, 5 आहेत. मग 5 ला पहिलं निघणार बघा, इथं मध्ये एक अंतर सोडलं आणि 5 ला अशा प्रकारची मी मार्क करून घेतला. आता त्याचा आपण काय करणार आहे, आपण बार काढणार आहोत, स्तंभ या ठिकाणी. हा झाला 5 दुसरा स्तंभ, दुसऱ्या खेळ प्रकारचा. त्याचं नाव काय, खो खो. खो खो दे. तिसरा कुठला आहे, कबड्डी. कबड्डीमध्ये पुन्हा 1 सेंटीमीटरचं अंतर सोडायचं, 3 आहे. मग इथं 3 ला करायचं मार्क, 3. हा खो खो. हा जो तिसरा खेळ प्रकार दिलेला आहे त्यामध्ये कबड्डी दिलेला आहे, कबड्डी दिलेला आहे. ही जी उंची किती दिली, 3, त्या प्रमाणात मी इथे काढलेली. पुन्हा 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं. आणि पुढचा जो प्रकार आहे तो फुटबॉल. फुटबॉलला किती आहे, 4 इथं मध्ये 1 सेंटीमीटर अंतर राहणार आणि फुटबॉलचं या ठिकाणी येणार 4. फुटबॉल. आणि त्यानंतर शेवटचा जे आहे तो गेम प्रकार म्हणजे स्पोर्टचा, तो बास्केटबॉल. त्यासाठी 2 आहे, 2 या ठिकाणी 2 येते. हा झाला बास्केटबॉल. अशा पद्धतीनं काय करायचंय, नेहमी ह्या एक्स ऍक्सिस वर दिलेल्या प्रकार घ्यायचे. उदाहरणार्थ इथं खेळाचे प्रकार आहेत, कवीस फळांचे प्रकार सांगतील, कवीस लोकसंख्येचे साल दिले जातील, वेगवेगळ्या प्रकारचे ईएस ऑफ द पॉप्युलेशन दिले जातील. मग हे आडव्या रेषेवर घ्यायचे आणि उभ्या रेषेवर संख्यात्मक माहिती घ्यायची. आणि या पद्धतीनं त्या त्या उंचीचे काय करायचे, आपल्याला स्तंभ काढायचे आहेत. जशी उदाहरणात माहिती दिली त्या पद्धतीनं काय करायची, स्तंभाची उंची घेत राहायची आहे. आणि इथं बघितलेलं आता मग आडव्या रेषेवर नेम ऑफ स्पोर्ट, खेळाचा प्रकार. इथं नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेलं आहे आणि या ठिकाणी स्केल म्हणजे प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण काय, ऑन एक्स ऍक्सिस स्पोर्ट आहे म्हणजे एक्स अक्षावर काय, आडव्या रेषेवर खेळाचे प्रकार आहे. ऑन वाय ऍक्सिस काय, तर 2 सेंटीमीटरला एक विद्यार्थी मी घेतलेला आहे. 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 स्टुडंट असे घेतलेलं आहे. तुम्ही ज्या त्या प्रश्नानुसार आपल्याला हे वाय ऍक्सिस वरचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं आणि त्या
प्रकाराच्या ग्राफवरून आपल्याला दिलेल्या माहितीवरून अशा प्रकारचा ग्राफ काढावा लागतो. तुम्हाला ह्या सराव करण्यासाठी सहावीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये ग्राफवर आधारित गणित दिलेली, त्यामध्ये तुम्ही एक दोन ग्राफ काढून बघा, सराव करा आणि अशा प्रकारे माहिती दिल्यानंतर तुम्हाला सुद्धा ह्या 8 वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये काय करता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजेत. या पद्धतीने जर तुम्ही ग्राफची तयारी केली तर व्यवस्थित हे स्तंभालेख वाचन आणि स्तंभालेख काढणे म्हणजे बार ग्राफ रीडिंग अँड बार ग्राफ ड्रॉइंग ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी आपल्या काय होतील, तयार होतील. धन्यवाद.